गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशा आहे तुम्ही? आय होप तुम बरे असतले. इंपया गुलमोहर आमळ्या शंकराचं झाड कसे फुलले असते, फुल बरी दिसता फुल सगळे. आणि सकाळ बी पडले आपण सगळ्याक रस्त्यार. आता ज्यांच्यावर आम्ही शिफ्ट झाला त्यांचा 3 दिवसांनी आमरातल्या बाहेर सत्ता. हा मम्मीगेर येल्या, बेजार येईल थिंगा. सध्या एकल्या पडत न त्याच्या खातीर पळया. आणि माझ्या गेला आपल्या कामा खातीर. काम झाल्यानंतर मग व्हरपा येतलं. आधी ना सारखं काळू झाला, भरपूर पाऊस पडतलं, बरे जातले आणि थंड होतं सगळे. इतली बरं दिसणं तुमकां आता व्हिडिओस फाटल्यान दिसतालं, सगळी ग्रीनरी ग्रीनरी दिसता आसतली. हो आता हांव तिकसून मेळटा आपल्या घरा कडेन कोण कोण आसत. आणि तर बसून तुम्ही हांवें ना काल शूट केलें आस पळय तें पळया. ओके तिका मेळून मागीर तुमकां मेळटा. ना सकाळचे 11 जाला आणि आम्ही 10 ना ब्रेकफास्ट केला, कित्याक आयज माझ्या हॉलिडे आसले, तेंगे स्कुलाक लोकल हॉलिडे आसले खंय. ओके आणि आता हो मनीस ना घरा कडेन वयता, त्या हिंगना बरं दिसना खंय तेज खातं वयता खंय म्हाका सोडून एकल्याकच सारखें. हय आनी खंय वय कसतो सर, कितलो पावता तूं परत? 7 पयले सांजेच्या. बेगीन यो. आणि घराकडे येता सांग तुगे सामान घेऊन यो. इल्लं ते चालना कचर घराकडे घेऊन वयतले उडोवपाक वेळा आसल्या बशेन होती. प्लास्टीक सारकी डिकी घाल नाका, वास येतलो. ना डिकी घाल नाका. म्हाजेगेर घराकडे आणि हांव हिंग पेपर हाडून दिले, तो पेपर आसतले आणि मागीर एडिटींग करतले. दिसना सामको काळोख झाला आणि खूब गरम जाता सारखे. अशें दिसता आनी 2 मिनटांनी पावस पडटलो. पावस पडल्यार पुरो हांव काल सावन वेट करता, पावस पडटलो पावस पडटलो आणि हिंग सगळी थंड जाता म्हण. इतली गरमी जाता. मातशें पेपर वाचता आनीक एडिटींग सोंपयता, ती नंतर तुमकां मेळटा. कितें जालें गो? रेनकोट जाय, पावस पडटा. पावस पडटा? हांवें तुमकां म्हणलें पावस पडटा म्हणून, बारीक पावस पडटा खंय. मनीस ना रेनकोट व्हरपा येयलो, रेनकोट घेयना करून वचपाक गेल्लो. मागीर हांव केन्ना आतां खंय गेल्लो आसलो असो भायर सांग. आपल्याली ना चूक बांधून घेवपा ना म्हणट असं म्हणटा. कित खबर तेंच्यानी तुम्ही पळयलो ना, बिकॉज हांवें कॅमरा ऑन केला नासलेलो. मागे बी व्हरपा लागत परां आसता मागेलो. पिशवी व्हर मुगो, पिशव्या घालून व्हर. करता करता इलेक्ट्रिसिटी वेस्ट करत ना. बाय. मम्मी आणि ना आपला काम करपा गेले. हा गेला मम्मी बरोबर आणि ऐकलं आहे हिंगा घर सांभाळटा फाटल्यान भूक लागतं म्हणून मम्मी म्हाका ना लाडू देऊन गेल्लो. सो आता लाडू खाता आणि पेरीन लागले असा त्याका पेरास गा पळया. सांग तुमचा राव आपण एक नाळ पडला. हे पाडे दिसता आणि पेरेने ना खूप पेर झाले. हा दाखयता माझ्या बी काढून व्हरा पेरा. तुमकां दिसता काय खबर ना पूण हिंग पळय कितें पेर लागल्या पळय. आनी हिंग ना पिकले आहाय वेळ खाण्याक, दोनूच आहा पिकलेले. ती आतां हांव काडटा. सकाळ पण सकाळ पडना जाल्यार पुरो, सकाळ पडल्यार म्हाका परत सकाळ देवपाक पडटलें.
एक हे सारखी पिकले एक सारशान आणि हे माशी पिकल्या ह्या पिकल्या एक दोन तीन ती माझ्यान काढपा जावपा ना बोडी बी ना काढपा असा असा बोडी हा पूण ती पावपा ना दिसता ही पळय ही बोडी हा ही पळय पळय ती पावपा ना कित्याक मागीर हायट बारीक आहा ना आनी तें लांब आसा तरी सुद्दां ट्राय करया जात जाल्यार बऱ्या पडलां आनी पेर खावपा मेळटली हिंगा दवरता मागीर बोडी आस पळय थंय पावना वयर मागीर हायट कमी जालेल्यान म्हाका ती पेर काडपा मेळपाना मागीर पळयता मम्मीन येयली तेन्ना परत तेन्ना काडपा जाता जाल्यार मागीर काडून हाडटा तेन्ना सद्द्या हे माश पिके आसता पेर खाता आनी हे पिकले आसता ना ते म्हादिका दवरता घोटा एकूच आयटम पिकले पळय तितले गोड लागता ते नंतर आम्ही बी भाजल्यो आणि काय म्हणत फोडल्यो आणि खाऊन बी येल्यो ओके गाईस सो आता मम्मीगे सांग हांव घरा कडेन पावली आनी एक पार्सल येयल्लें ओके तें तुमकां हांव दाखयतां सो हें तें पार्सल आमी ना घरा कडेन फोडून पळयल्लें तें ओके सो तुमकां दाखयता हें जी आसा न्हू ती हुक्स ओके विथावट ड्रील करून लावपाचें ती हिंगा खंय म्हाका लावपा मेळटा पळय ती तेणी म्हादेवान खिडकी लावन दवरला कॅलेंडर तो आतां ना हुका लावन बरें सारकें करून लायतलें तुका हांव दाखयता कडेन तें ना ह्या व्हिडियो न्हू नॅक्स्ट व्हिडियो पळोवपा मेळटा तुमकां खंय लायलें तें आनी कशें करून लायन दवरलें तें ओके तुमकां सगळ्यांक देव बरो करो आनी थँक्यू सो सो मच आमी शिफ्ट जाल्लो तुजो व्हिडियो हांवें घातलेलो न्हू तुमी सगळ्यांनी सारको पळयलो आनी व्हिडियोक लायक केलो शेअर केलो थँक्यू सो सो मच ओके अशेंच आमगे बाकी सगळे बी व्हिडियो पळया सो वन्स अगेन थँक्यू सो मच आतां हांव क्लीप लायता आनी ह्यो व्हिडियो हांव आस न्हू हिंगा एंड करता ओके मेळटा तुमकां फाल्यां एक न्यू व्हिडियो घेवन तेजे पसून बाय आनी चॅनलाक सब्सक्रायब आनी व्हिडियो लायक करपाक विसरनाका आतां प्लीज